मुंबईत पश्चिम रेल्वेवरचा मेगा ब्लॉक सुरू आहे. आज 300 लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि मेगा ब्लॉक घेताना रेल्वे सरकारमध्ये मात्र समन्वय नसल्याचं माहितीही समोर आली आहे. तर सरकार मनपार रेल्वेकडून पर्यायी व्यवस्थाच उपलब्ध करून दिलेली नाहीये. तर पश्चिम रेल्वेवरच्या तिन्ही महापालिकांची प्रचंड अनस्था ही समोर आलेली आहे. मुंबई वसई विरार महापालिका डिम्मच आहे. पश्चिम रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. लोकल गाड्या धावत आहेत आणि खचाखच भरून या उर्वरित लोकल गाड्या ज्या आहे त्या धावत आहेत. महापालिकेकडून पर्यायी देखील दिलेला देण्यात आलेला नाहीये. 5 नोव्हेंबर पर्यंत हे असं मेगा ब्लॉक चालणार आहे. या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओम देशमुख जोडले गेले आहे. ओम, या मेगा ब्लॉक संदर्भात नेमका ढिसाळ कारभार असल्याचा समोर आलेला आहे, काय अपडेट आहे? निश्चितच पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून एकूण जो मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे जवळपास 300 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा 300 आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा ह्या गाड्या रद्द होतात तेव्हा स्वाभाविकपणे गर्दी होणं हे अपरिहार्य आहे. आज तशीच दृश्य अत्यंत महत्त्वपूर्ण दृश्य आपल्या हाती लागली की विरार रेल्वे स्थानकावर जी प्रवाशांची जी झुंबड उडाली, जी गर्दी तिथे पाहायला मिळाली, तिथूनच एकंदर प्रशासनामध्ये असलेला बेबनाव किंवा त्यांच्यामध्ये नसलेला जो ताळमेळ आहे तो समोर दिसून आला होता. पश्चिम रेल्वेवरती दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतो आणि त्यामुळे मेगा ब्लॉकचं काम सुरू असल्यामुळे लोकलच्या ज्या फेऱ्या काही कालांतरानं सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळे चाकरमान्यानं कामावरती जरा उशीर होतोय. शाळकरी मुलं असतील किंवा सगळ्याच मंडळींना आपापल्या सर्वसामान्य नागरिक असतील सगळ्यांनाच आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागतोय. प्रवाशांची त्रिधा तिरपीट उरते आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं तसं प्रशासनामध्ये आणि रेल्वेमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव या निमित्तानं दिसून आला आहे. अगदी. ओम, तुमच्याकडे पुन्हा येते. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज सातवी हे देखील जोडले गेले आहे. मनोज, खरं तर यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, मात्र ही सेवा पुन्हा पूर्वपदावर कधीपर्यंत येईल या संदर्भात काही अपडेट येत आहेत? नक्कीच, पश्चिम रेल्वेने घेतलेला हा मोठा मेगा ब्लॉक आहे आणि यामुळे पश्चिम रेल्वेवर प्रवास करणारे जे प्रवासी असतील, विद्यार्थी असतील, यांना या मेगा ब्लॉकचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की रेल्वे प्रशासन असेल आणि महापालिका या उपनगरातल्या असतील किंवा वसई विरार महानगरपालिका असेल किंवा त्याच्या पुढे जाऊन थेट डहाणू पर्यंत ही पश्चिम रेल्वेची लोकल सेवा आहे आणि दिवसाला जर 300 फेऱ्या रद्द होत असतील तर याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. आपल्यासोबत अनेक प्रवासी आहेत, विद्यार्थी आहेत. तू काय सांगशील या संदर्भात? तुला कसा काय फटका बसला? ते सकाळी ट्रेन घेत होतो ना म्हणून प्रॉब्लेम होत. कॉलेज तुझी काय एक्झाम होती आज ते बोर्डाची सेंटर विवा कॉलेजला आहे आणि वर्षा कॉलेजला सेंटर लागली आहे. ते ट्रॅव्हलिंगचा इश्यू होत आहे, ट्रेन लेट असतो ना म्हणून. आणखी एक प्रवासी आहे, तुम्ही मी अंधेरीला कॉलेजला जातो, इंजिनिअरिंग कॉलेजला. सकाळी 6:50 ट्रेन पकडायला लागते तर तिकडे दरम्यान कोणीतरी एक ट्रेन खाली असल्यामुळे आज त्यानंतर लोकांची गर्दी वाढली होती ट्रेनमध्ये. ट्रेन मध्ये जाणं थोडं शक्य नक्कीच. रोज सकाळी जाणारे नेहमीचे प्रवासी असतात आणि त्यांना आज ट्रेन पकडायला जात असताना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे. या रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉकची घोषणा खूप कधीच करण्यात आलेली होती, मात्र हे 5 नोव्हेंबर पर्यंत आजपासून ते 5 नोव्हेंबर पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. आणि या संदर्भात या उपनगर असेल संदर्भात आपल्यासोबत ओम देशमुख हे देखील जोडले गेले होते. ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. तर आपण बघतोय की मुंबई वसई विरार महापालिका या संदर्भात ढिम्मच असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणतीही दुसरी व्यवस्था प्रवाशांसाठी करण्यात आलेली नाही आहे.